दौंडच्या मेरगळवाडी येथील उतारे अद्ययावत करण्यात यावेत यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं आहे. मेरगळवाडी येथील सर्वे नंबर 392 मधील वाटप क्षेत्रातील सातबारे उतारे पाहता एक साल लागणधारक असलेल्या अनेक मागासवर्गीय बौद्ध समाजातील लोकांना सन 1960 ते 1965 दरम्यान जमीन वाटप झाली होती. ज्या लोकांना क्षेत्र वाटप झालं आहे ज्यांची नावं सर्वे नंबर 392 मूळ सातबारा उतारामध्ये नोंदी आहेत अशा लोकांना माननीय तहसीलदार दौंड यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. परंतु त्यांच्या नोंदी अद्ययावत होण्यास अनेक अडचणींना सामोरं देखील जावं लागत आहे. वाटप झालेल्या भोगवटा धारकांपैकी अर्ज केल्यास त्यांना स्थानिक सर्कल चौकशीला सामोरं जावं लागत आहे. सदर चौकशीअंती माननीय तहसीलदार दौंड यांच्याकडे निर्णयाच्या अपेक्षेनं सदर भोगवटादार हेलपाटे मारत राहतो. परंतु सदर प्रकरणी निर्णय न घेता माननीय उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर यांच्याकडे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यामध्ये सदर वाटप भोगवटादाराचं आयुष्य संपत चाललंय. अजूनही किती दिवस या समस्येला सामोरं जायचं असा संतप्त सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित सोनावणे यांनी उपस्थित केलाय आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यास प्रशासन असमर्थ ठरलं तर हे आंदोलन असंच निरंतर ठेवलं जाईल असा इशारा देखील दलित पॅंथरचे नेते सागर उबाळे यांनी दिला आहे. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. महाराष्ट्रात पाहिलं असता दलित अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्याच धर्तीवर आज दौंड येथील मौजे मेरगळवाडी येथील सर्वे नंबर 392 मधील मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या जमिनी बेकायदेशीरपणे शासनाने काढून घेतलेल्या आहेत. त्या ज्यांच्या नावावर सातबारा 1960 ते 65 दरम्यान ज्यांच्या नावावर आहे पण आज तागायत जमीन कसत असताना देखील जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला भिकेला लावण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे. माननीय तहसीलदारांना 2014 आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिलं की ते जातं मंडळ अधिकाऱ्यांकडं, मंडळ अधिकाऱ्यांकडनं त्यांचा अहवाल प्राप्त करून ते मान्य उपविभागीय अधिकारी पुरंदर या ठिकाणी जातं. त्याच्यानंतर पुरंदर प्रांताकडनं अपेक्षा असताना, आदेशाची अपेक्षा असताना पुरंदर प्रांतदेखील मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडं फाईल रवाना करतात. पण जिल्हाधिकाऱ्यांकडं सक्षम निर्णय घेण्याचे अधिकार असताना देखील जिल्हाधिकारी देखील या विषयामध्ये टाळाटाळ करतात, निर्णय घेत नाहीत. आणि असं सर्व 2014 सतत चालू असताना आज रोजी एक महिना झाला आम्ही तहसीलदारांना निवेदन देतो आहे की ह्या मागासवर्गीय जमिनीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला पाहिजे. परंतु आज तागाय तहसीलदार देखील या सर्व घटनेवर मौन पाळून आहे. तहसीलदारांचं मौन हे आमच्यासाठी उपासमारीचं खरं कारण बनत आहे. या ठिकाणी मला तहसीलदारांना सांगायचे की आपण मौन पाळून बसू नका. आज मागासवर्गीयांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आज त्यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या बेरोजगारीचं संकट कोसळलेलं असताना आज अशा पद्धतीने जमिनी काढून घेणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर दोन्ही प्रकारचे अन्याय. एक बाजूने कोरोना त्यांचं शोषण करतो आहे, दुसऱ्या बाजूने सरकार त्यांचं शोषण करते. म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीयांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं यामध्ये या प्रकरणामध्ये वेळ न डवलता लवकरात लवकर तातडीने तहसीलदारांनी महसूल अधिनियम 1966 कलम 155 दुरुस्तीचे अधिकार तहसीलदारांना आहेत त्या धर्तीवर मागासवर्गीयांच्या जमिनी तात्काळ त्यांचे सातबारे पुरवत करून देण्यात यावे अशी आमची ही ठाम भूमिका आहे. आणि लवकरात लवकर जर अजून पुरवत सातबारे केले नाही तर धरणं आंदोलन हे चालूच ठेवणार आहे. आणि धरणं आंदोलन वेगवेगळ्या पद्धती आंदोलनामध्ये वेगवेगळे प्रकार आम्ही या ठिकाणी वापरणार आहे. आणि ह्याच्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झालास यास तहसीलदार आणि संबंधित प्रशासन हे जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.